नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर एस के एज्युकेशनवर. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत विषय इतिहास, इयत्ता 7वी, धडा 1. तर मित्रांनो, आपल्या पहिल्या धड्याचं नाव आहे इतिहासातील साधने. तर मित्रांनो, आज आपण इतिहासामध्ये इतिहासाची साधने म्हणजे भौतिक साधने किंवा लिखित साधने अशा प्रकारच्या वेगवेगळी साधनांचा आपण आज आढावा घेणार आहोत. तर मित्रांनो, चला आपण आपल्या धड्याला सुरुवात करूया. तर भारताच्या प्राचीन कालखंडाचा अभ्यास आपण मागील वर्षी केला आहे. यावर्षी आपण मध्ययुगीन कालखंडाचा अभ्यास करणार आहोत. भारतीय इतिहासातील मध्ययुगाचा कालावधी हा ढोबळमानाने इसवी सनाच्या 9व्या शतकापासून ते 18व्या शतकापर्यंतचा मानला जातो. या पाठात मध्ययुगीन इतिहासाचा साधनांचा अभ्यास आपण करणार आहोत. भूतकाळात घडलेल्या घटनांची कालाक्रमानुसार शास्त्रशुद्ध आणि पद्धतशीर दिलेल्या माहिती म्हणजे इतिहास होय. म्हणजे भूतकाळामध्ये ज्या होऊन गेलेले कालखंड किंवा होऊन गेलेल्या घटना आहे त्यांची क्रमाने आणि सुसूत्रतेपणे केलेली मांडणी आणि जपलेला इतिहास, यालाच आपण इतिहास असे म्हणतो. ह्यामध्ये खाली आपण पाहत आहात, माहीत आहे का तुम्हाला, इतिहास हा शब्द इति अधिक ह अधिक आस असा तयार झालेला आहे. या शब्दाचा अर्थ असे घडले असा होतो. म्हणजे इतिहास म्हणजे ह्या घडलेल्या घटना, म्हणजे असे घडले असा होतो. आपण पुढे जाऊया. व्यक्ती, समाज, स्थळ आणि काळ हे 4 घटक इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. इतिहास हा विश्वसनीय पुराव्यांवर आधारित असावा लागतो. या पुराव्यांनाच इतिहासाची साधने असे म्हणतात. या साधनांचे भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने असे वर्गीकरण करून आपण याची माहिती घेऊ. तसेच इतिहासाच्या साधनांचे मूल्यमापनही करू. मित्रांनो, आता तुम्हाला पुढे भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने यांच्याविषयी खूप उत्तम प्रकारे माहिती मिळणार आहे. तर चला पुढे जाऊया. ज्या ऐतिहासिक घटनेचा अभ्यास करायचा असतो तिच्याशी संबंध अशा अनेक बाबींचा विचार करावा लागतो. त्यासाठी ऐतिहासिक साधनांचा आधार घ्यावा लागतो. ही साधने तपासून घेणे गरजेचे असते. त्याचा अस्सलपणा तपासावा लागतो. या साधनांचा तारतम्याने व चिकित्सकपणे वापर करणे खूपच आवश्यक असते. तर मित्रांनो, आपण आता पाहत आहात भौतिक साधने. भौतिक साधने याची उदाहरणे आहेत स्मारके, इमारती, लेणी, शिलालेख, नाणी, ताम्रपट. ताम्रपट म्हणजे तांब्याचं एक प्रकारे इतिहासामध्ये पेपर सारखंच एक असायचा, त्याच्यावर लिहिलेलं असायचं, त्यामुळे त्यालाच ताम्रपट असे म्हणतात. किल्ले तुम्हाला माहीत आहेत. स्मारकेसुद्धा म्हणजे स्टॅच्यू आपण म्हणतो त्यांना इंग्रजीमध्ये. इमारती, लेणी म्हणजे लेण्या असतात. आपण अजिंठा लेणीसुद्धा माहीत आहे, ज्यामध्ये विविध प्रकारच्या मूर्त्या खूप सुंदरपणे कोरलेल्या असतात. शिलालेख म्हणजे दगडांवर कोरलेले इतिहासातील काही संदेश किंवा काही लिहिलेल्या अशा गोष्टी, त्याला शिलालेख असे म्हणतात. नाणी तर तुम्हाला माहितीच आहेत, जे पूर्वकालीन आपण नाणी असतात ज्यांवर काही राजांची नावं किंवा राम, लक्ष्मण किंवा विविध प्रकारचे असे नाण्यांवर नक्षीकाम किंवा काही गोष्टी असतात, त्याचा वापर व्यवहारासाठीसुद्धा केला जात असे इतिहासामध्ये. आता आपण पुढे जाऊया. वरील वस्तू आणि वास्तू किंवा यांचे अवशेष यांना इतिहासाची भौतिक साधने असे म्हणतात. तर मित्रांनो, वस्तू आणि वास्तू किंवा त्यांचे अवशेष यांना इतिहासाची भौतिक साधने असे म्हणतात. भौतिक साधनांमध्ये किल्ल्यांचे महत्त्वपूर्ण स्थान आहे. किल्ल्यांचे काही महत्त्वाचे प्रकार म्हणजे गिरिदुर्ग, वनदुर्ग, जलदुर्ग, भुईकोट हे होत. तसेच स्मारकांमध्ये समाधी, कबर, विरगळ. तर इमारतींमध्ये राजवाडे, मंत्रीनिवास, राणीवसा, सामान्य जनतेची घरे यांचा समावेश होतो. यावरून आपल्याला त्या कालखंडाचा बोध होतो. वास्तुकलेची प्रगती समजते. त्या काळातील आर्थिक स्थिती, कलेचा दर्जा, बांधकामाची शैली, लोकांचे राहणीमान इत्यादीची माहिती आपल्याला मिळते. खाली लिहिलेलं आहे, सांगा पाहू नाणी इतिहास कसा सांगतात. म्हणजेच नाण्यांचा वापर पूर्वी तर
प्रत्येक राजाची वेगवेगळ्या प्रकारची नाणी असायची. तो त्यांच्या विभागामध्ये त्या नाणीचा व्यवहारासाठी उपयोग केला जायचा. तर नाण्यांचं इतिहासामध्ये खूप काही महत्त्व होतं. पुढे जाऊया, आपण जाणून घेऊया. प्राचीन काळापासून कवडी, दमडी, घेला, पै, पैसा, आणा, रुपया ही नाणी प्रचलित होती. नाण्यांवरून काही म्हणी, वाक्यप्रचार प्रचलित झाले आहेत. उदाहरणार्थ, एक फुटकी कवडी देणार नाही, चमडी जाय पर दमडी नाही जाय, पै पैचा हिशोब ठेवणे, सोलह आणे सच. मित्रांनो, ह्या चारपैकी दोन तरी तुम्हाला म्हणी किंवा दोन तरी तुम्हाला ही वाक्य तुमच्या कानात नक्कीच ऐकली असाल. तुम्ही तुमच्या आजूबाजूला तुमचे मित्र किंवा तुमचे आई वडील यांच्या तोंडातून तुम्ही ही वाक्य नक्कीच ऐकली असाल. तर मित्रांनो, आपण ह्या दगडावर कोरलेल्या मूर्त्या बघत आहोत, त्यांनाच विरगळ असे म्हणतात. तर मित्रांनो, पुढे जाऊया. विविध राज्यकर्त्यांनी सोने, चांदी, तांबे या धातूंचा उपयोग करून तयार केलेली नाणी इतिहासाची साधने म्हणून महत्त्वाची आहेत. नाण्यांवरून राज्यकर्ते कोण होते, त्यांचा काळ, राज्यकारभार, धार्मिक संकल्पना, व्यक्तिगत तपशील इत्यादी माहिती मिळते. तसेच आर्थिक व्यवहार आणि आर्थिक स्थिती यांची माहितीसुद्धा मिळते. या काळामध्ये धातुशास्त्राची प्रगती समजते. सम्राट अकबराच्या नाण्यांवरील सीतेचे चित्र किंवा हैदर अलीच्या नाण्यांवरील शिव पार्वतीच्या प्रतिमा यावरून त्या काळातील धार्मिक समन्वयाची जाणीव होते. समन्वय म्हणजे धार्मिक, सगळ्या गोष्टींना आपण समान मानून अशी बनवलेली नाणी. पेशवांच्या नाण्यांवर अरेबिक किंवा पर्शियन भाषेचा वापर होत असे. यावरूनच या काळातील भाषा व्यवहार समजतो. म्हणजे आपण खाली बघत असाल तुम्ही, पेशवेकालीन नाणी ही जी वरती दिलेली आहे दोन, आणि हैदर अलीची नाणे हे बघा, ह्याच्यावर सुद्धा खूप सुंदर अशी मूर्त्या कोरलेल्या आहेत आणि अक्षरसुद्धा कोरलेले आहे असलेले आपल्याला दिसतात. मित्रांनो, आपण पुढे जाऊया. शिलालेख म्हणजे दगडावर किंवा भिंतीवर कोरलेले लेख. मी तुम्हाला आधीसुद्धा समजवलेला आहे. उदाहरणार्थ, तंजावर तेथील बहुधीश्वर मंदिराच्या परिसरातील लेख, चालुक्य, राष्ट्रकूट, चोळ, यादव या राजांच्या काळात, ही सगळी मित्रांनो हे प्रकारचे काळ आहेत. या राजांच्या काळामध्ये म्हणजे ह्या राजांचं शासन होतं यावेळी. या राजांच्या काळात कोरलेले अनेक शिलालेख मिळालेले आहेत. शिलालेख हा इतिहास लेखनाचा फार महत्त्वाचा आणि विश्वसनीय पुरावा मानला जातो. त्यातून भाषा, लिपी, समाज जीवन यांसारख्या बाबी समजायला मदत होते. तांब्याच्या पत्र्यावर कोरलेले लेखांना ताम्रपट असे म्हणतात. मित्रांनो, मी तुम्हाला सुरुवातीलाच ही गोष्ट समजवली होती. ताम्रपटांवर राजाज्ञा, निवाडे इत्यादी प्रकार माहिती कोरलेली असे. ताम्रपटांवर राजाज्ञा, राजाज्ञा म्हणजे राजाचा एक प्रकारे संदेश किंवा राजाचा एक प्रकारे निर्णय किंवा त्याची आज्ञा, त्यावर लिहून त्याच्या राज्यावर फिरवली जायची, त्यालाच राजाज्ञा असे म्हणत. निवाडे म्हणजे एक प्रकारचं कुणाचं भांडणतंड असेल त्याच्यावर निर्णय देणे, त्यालाच निवाडे असे म्हणत. माहिती आहे का तुम्हाला, चैत्य विहार, मंदिरे, चर्च, मशिदी, अग्यारी, दर्गे मकबरे, गुरुद्वारा, छत्री, शिल्प, विहिरी, बारवा, मिनार, गावकुंभ, वेशी, शस्त्रे, भांडी, दागिने, कपडे, कलाकुसरीच्या वस्तू, खेळणी, अवजारे, वाद्ये ही सर्व भौतिक साधने आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला भौतिक साधने काय आहेत हे आता समजलंच असेल. तर आपण पुढे जाऊया. लिखित साधने या काळातील, मित्रांनो दोन मिनटं, माफ करा. लिखित साधने या काळातील देवनागरी, अरेबियन, पर्शियन, मोडी आदी लिपीची वळणे, विविध भाषांची रूपे, बुर्जपत्रे, पोथ्या, ग्रंथ, फरमाने, चरित्रे, चित्रे यांच्यावरून आपल्याला मध्ययुगीन काळातील महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांची माहिती मिळते. तसेच खाण्यापिण्याचे पदार्थ, लोकजीवन, वेशभूषा, आचार विचार, सण समारंभ यांचीही माहिती मिळते. या सर्व साहित्याला इतिहासाची लिखित साधने असे म्हणतात. तर लिखित साधने मित्रांनो काय आहे, तर भाषांची रूपे, बुर्जरूपे, पोथ्या, ग्रंथ, फरमाने, चरित्रे, चित्रे ही सगळी ही लिखित साधने आहेत. खाली उदाहरणेसुद्धा दिलेली आहेत. लिखित साधने, राजदरबारी दरबारातील कामकाजातील कागदपत्रे, वंशावळी, शकावळी, पत्रव्यवहार, खलिते, न्यायनिवाडे, आज्ञापत्रे, ग्रंथ, चरित्र, परदेशी प्रवाशांची प्रवासवर्णने, बखरी, तवारीख यांना लिखित साधने असे म्हणतात. मित्रांनो, पुढे जाऊया. या काळात परकीय प्रवासी भारतात आले, त्यांनी आपली प्रवासवर्णने लिहिलेली आहेत. यात अल्बेरुनी, इब्न बतुता, निकोलस, मनुची यांचा समावेश होतो. बाबराचे चरित्र, कवी परमानंद यांची संस्कृत भाषेतील लिहिलेली श्री शिवभारत हे शिवचरित्र, तसेच विविध राज्यकर्त्यांनी चरित्रे व पत्रव्यवहार यांवरून आपल्याला यांची धोरणे, प्रशासकीय व्यवस्था, राजकीय संबंध यांची उकल करता येते. तवारीख किंवा तारीख म्हणजेच घटनाक्रम, अल्बेरुनी
जियाउद्दीन बर्नी मौलाना अहमद यांना बिन अहमद मिर्झा हैदर भीमसेन सक्सेना आदींनी लिहिलेल्या तवारीखा उपलब्ध आहेत म्हणजे तारीखा. बखर हा शब्द खबर या शब्दावरून आला आहे. खबर म्हणजे बातमी. खबर हा महाराष्ट्रात निर्माण झालेला इतिहास लेखनाचा एक प्रकार आहे. बखरीतून तत्कालीन राजकीय घडामोडी भाषा व्यवहार सांस्कृतिक जीवन सामाजिक परिस्थिती इत्यादी बाबी कळायला मदत होते. मराठीतील अनेक बखरी घटना घडून गेल्यानंतर अनेक वर्षांनी लिहिलेल्या असल्याने त्यांना अनेकदा एकीव माहितीवर भर दिल्याचेही आढळते. महिकावतीची बखर सभासद बखर 91 कलमी बखर चिटणीसांची बखर भाऊसाहेबाची बखर खरड्याची लढाईची बखर या काही बखरी होत. रॉबर्ट आर्म एस सी स्प्रिंगल आणि ग्रॅड डफ या समकालीन पाश्चात्य इतिहासकारांचे ग्रंथही महत्त्वाचे आहेत. मित्रांनो, खाली लिहिलं आहे करून पहा. पोवाडे आदिवासी गीते यांचा संग्रह करा. पोवाडे आदिवासी गीते. मित्रांनो, आताही तुम्हाला पोवाडे आणि आदिवासी गीते यूट्यूबवरसुद्धा तुम्ही सर्च करून नक्कीच पाहू शकता. शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांचे सादरीकरण करा हे यांनी सांगितले आहे. करून पहा. आता आपण पाहूया मौखिक साधने. लोकपरंपरेमध्ये पिढ्यानपिढ्या संक्रमित होत राहिलेल्या जानवर ओव्या लोकगीते पोवाडे कहाण्या दंतकथा मितके यातून आपल्याला लोकजीवनाचे विविध पैलू समजतात. तर मौखिक साधने म्हणजे जी आपण बोलतो. उदाहरणार्थ ओव्या लोकगीते पोवाडे कहाण्या ह्या सगळ्या बोलले जातात गायल्या जातात त्यामुळे ह्यांना मौखिक साधने असे म्हणतात. मित्रांनो, पुढे जाऊया. तर अशा प्रकारच्या साधनांना इतिहासातील मौखिक साधने असे म्हणतात. तर मित्रांनो, इथे मौखिक साधनांची उदाहरणसुद्धा दिलेली आहेत. लोकगीते गाथा श्लोक अभंग पोवाडे म्हणी कथा मिथके ही सगळी मौखिक साधने आहेत. वरील तिन्ही प्रकारच्या साधनांच्या आधारे इतिहासाचे लेखन केले जाते. इतिहासाचे एकदा लेखन केले तरी त्याविषयी संशोधन अखंडपणे चालू राहतेच. या संशोधनातून नवीन साधने नवीन माहिती समोर येते. उदाहरणार्थ मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांची गोरिला वॉरफेअर म्हणजे छुपी लढाई ही कित्येक देश अजूनसुद्धा ह्याच्यावर अभ्यास करत आहेत. यावरूनच आपल्याला लक्षात येईल की इतिहासाच्या गोष्टी भलेही खूप पूर्वी घडल्या असतील पण त्यांचं संशोधन अजूनसुद्धा चालू आहे. या संशोधनातून नवीन साधने नवीन माहिती समोर येते. आपण पुढे जाऊया. त्यानुसार इतिहासाचे पुनर्लेखन करावे लागते. उदाहरणार्थ आपल्या आजी आजोबांच्या काळातील आईवडिलांच्या काळातील आणि आपल्या काळातील इतिहासाच्या पुस्तकांमध्ये काही प्रमाणात तर फरक पडल्याचे दिसते. खाली हे माहीत आहे का तुम्हाला, तानाजीचा पोवाडा. या पोवाड्याचा करता तुळशीदास शाहीर आहेत. या पोवाड्यात सिंहगडाच्या मोहिमेचे वर्णन आहे. पोवाड्यामध्ये तानाजी शेलार मामा शिवाजी महाराज वीर माता जिजाबाई यांची सुंदर स्वभावचित्रे दिली आहेत. तर मित्रांनो, मी आता माझ्या परीने तुम्हाला पोवाडा म्हणून दाखवतो. सदर पोवाड्यातील काही भाग येथे दिला आहे. मामा बोलाया तो लागला 80 वर्षीचा म्हातारा लगीन राहिले रायबाचे तो मजला सांगावी माझ्या तानाजी सुभेदारा जे गेले सिंहगडाला त्याचे पाठीरे पाहिले नाही पुढारे पाहिले ज्याने अंबारे खाईला बाठा बुजरा लाविला त्याचे झाड होऊनी आंबे बांधले किल्ला हाती नाही आला सिंहगड किल्ल्याची वार्ता काढू नको तानाजी सुभेदारा जे गेले सिंहगडाला ते मरूनशी गेले तुमचा सपाटा होईल असे बोलू नको रे मामा आम्ही सूरमर्दशस्त्री नाही भिणार मरणाला. मित्रांनो, किती सुंदर बनवलेला आहे पोवाडा. तर मित्रांनो, आपण आता पुढे जाऊया. बोलतेव्हा ऐतिहासिक साधनांच्या जतनाचे उपाय सुचवा. म्हणजे मित्रांनो, ज्या ज्या इतिहासकालीन वस्तू आहेत त्या आपल्याला जपवण्यासाठी आपल्याला इतिहास उपाय सुचवण्यास सांगितलेत. उदाहरणार्थ ज्या गोष्टी आहेत त्यांना विविध संग्रहामध्ये उत्तम प्रकारे जतन केले पाहिजेत असं माझं मत आहे. तर मित्रांनो, पुढे जाऊया. इतिहासात ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन. ही सर्व साधने वापरण्यापूर्वी काही काळजी घेणे आवश्यक असते. त्यांची विश्वसनीयता तपासावी लागते. यातील अस्सल साधने कोणती आणि बनावट कोणती ते शोधावे लागते. अंतर्गत प्रमाणके पाहून त्यांचा दर्जा ठरवता येतो. लेखकांना खरेखोटेपणा त्यांचे व्यक्तिगत हितसंबंध का राजकीय दबाव यांचाही अभ्यास करावा लागतो. ही माहिती एकीव आहे की त्यांनी स्वतः लिहिले पाहिलेली आहे यालाही खूप महत्त्व असतं. लेखनातील अतिशयोक्ती प्रतिमा प्रतीके अलंकार यांचाही विचार करावा लागतो.
इतर समकालीन साधनांशी ती माहिती पडताळून पाहावी लागते. आपल्याला मिळालेली माहिती एकांगी, विसंगत किंवा अतिरंजित असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अतिरंजित म्हणजे लेखकाने स्वतःच्या मनाने अजून काहीतरी त्यामध्ये ॲड केलं किंवा अजून काहीतरी स्वतःच्या मनाने तिथे लिहिलेलं आहे, त्यालाच अतिरंजित म्हणतात. असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्यांचा वापर करताना तारतम्य ठेवावे लागते. सदैव चिकित्सा करूनच या साधनांचा वापर करण्याची दक्षता घेणे गरजेचे आहे. इतिहास लेखनात लेखकाचा निपक्षपातीपणा आणि तटस्थता फार महत्त्वाची असते. म्हणजे इतिहासामध्ये जे घडलेले आहे ते तसे आहे तसेच लिहिणे, स्वतःच्या मनाचे काहीही न लिहिणे यालाच म्हणतात निपक्षपातीपणा आणि तटस्थपणा. तर मित्रांनो, आपण या लढ्याचा स्वाध्याय आपण पाहून घेऊया. खालील चौकोनातील लढलेली ऐतिहासिक साधनांची नावे शोधून काढा. तर मित्रांनो, मी शोधलेली नावं तुम्हाला सांगतो. आपण लास्टच्या कोणामध्ये बघू शकता चर्च, खलिते. अजून पहिल्या याच्यामध्ये आपण बघू शकतो लाईनीमध्ये तारीख, आणि त्याच्या एकदम शेवटला शिलालेख, अजून चित्रे किंवा लोकगीते, श्लोक, राजा, पोवाडे, दंतकथा, लेख, गीते. मित्रांनो, ही मी शोधलेली ऐतिहासिक साधनांची नावे आहेत. जर तुम्हाला अजून मिळाली तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा, माझ्याकडून जर काय राहिली असतील तर. मित्रांनो, आपण प्रश्न दोनकडे जाऊया. लिहिते व्हा स्मारकांमध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो? तर मित्रांनो, ह्याच्यामध्ये आपल्याला सांगायचं आहे की स्मारकांमध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो. म्हणजे स्मारकांमध्ये काही काही गोष्टी असतात, त्यांचे आपण आपल्याला माहीत असलेले काही आढावा आपण ह्याच्यामध्ये सांगायचा आहे. त्यामुळे त्यांनी लिहिलं आहे की स्मारकांमध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो. तवारीख म्हणजे काय? तर तवारीख म्हणजे आपल्याला मित्रांनो माहीत आहे, तवारीख म्हणजे तारीख. इतिहास लेखनामध्ये लेखकाचे कोणते पैलू महत्त्वाचे असतात? इतिहास लेखनामध्ये लेखकाचे पैलू म्हणजे त्याने इतिहास लिहिताना निपक्षपातीपणा किंवा इतिहास, आपण या लास्टच्या ओळीमध्येच आपल्याला माहिती आहे, निपक्षपातीपणा आणि तटस्थता त्याची फार महत्त्वाची असते. कारण की ह्या गोष्टी जर त्याने विचार धरून नाही लिहिल्या तर इतिहास चुकीचा लिहिला जाऊ शकतो. आपण मित्रांनो प्रश्न तिसऱ्याकडे वळूया. गटातील वेगळा शब्द शोधून लिहा. तर मित्रांनो, भौतिक साधने, लिखित साधने, अलिखित साधने आणि मौखिक साधने ह्या ती चौघांपैकी अलिखित साधने हा वेगळा शब्द आहे. स्मारके, नाणी, लेणी, कथा. तर मित्रांनो, स्मारके, नाणी, लेणी आणि कथा. तर मित्रांनो, आपण वरती जाऊन आपण पाहू शकतो, ह्याचं उत्तर तुम्हाला स्वतः समजेल. बघा, स्मारके, इमारती, लेणी आणि नाणी. मित्रांनो, नाणी, लेणी आणि स्मारके आपल्याला भेटत आहेत, तर बाकी आपल्याला उत्तर समोर समजलं असेल की स्मारके, नाणी, लेणी. तर मित्रांनो, कथा हा बाहेरचा शब्द आहे. तर मित्रांनो, आता तिसरा बघूया. भूजपत्रे, मंदिरे, ग्रंथ आणि चित्रे. ग्रंथ, चित्रे आणि भूजपत्रे हे समान शब्द आहेत आणि मंदिरे ह्यांच्यातला वेगळा शब्द आहे. कारण की आपण इथे पाहू शकता, तर मित्रांनो पुढचा प्रश्न बघूया. ओव्या, तवारीखा, कहाण्या आणि मिथके. तर मित्रांनो, ह्यामध्ये ओव्या, तवारीखा, कहाण्या आणि मिथके. तर मित्रांनो, आपण ह्याच्यामध्ये सुद्धा इथे शोध घेऊन बघू शकता की ह्याच्यामधलं कुठलं आहे. बघा, मिथके तवारीका कहाण्या मिथके ओव्या तवारी कहाण्या. तर मित्रांनो, मिथके हा शब्द ह्याच्यामध्ये वेगळा आहे. तर मित्रांनो, आपण पुढे गोष्टी पाहूया. संकल्पना स्पष्ट करा. भौतिक साधने, भौतिक साधने म्हणजे संकल्पना आपण म्हणू शकतो की भौतिक साधनांमध्ये इमारती येतात किंवा किल्ले येतात. तर मित्रांनो, आपण वाचल्याप्रमाणे
पहिल्या पॅरेग्राफमध्ये आपल्याला दिलेलेच आहेत भौतिक साधनांची उदाहरणं, स्मारके, इमारती, लेणी, शिलालेख, नाणी, ताम्रपट आणि किल्ले. म्हणजे ही भौतिक साधनांची उदाहरणे आहेत, यांचे अवशेष इतिहासामध्ये आपल्याला आढळून येतात. तर ही भौतिक साधनांची उदाहरणे आहेत, ह्यावरून आपल्याला भौतिक साधनांचा आढावा घेता येतो. तर पुढे आपण पाहूया लिखित साधने आणि मौखिक साधने. प्रथम आपण लिखित साधने पाहूया. तर लिखित साधने म्हणजे ज्या गोष्टी लिहून इतिहासामध्ये ठेवलेल्या आहेत. तर लिखित साधनामध्ये येतं राजदरबारातील कामकाजाची कागदपत्रे, वंशावळी, शकावली, खलिते, आज्ञापत्रे, चरित्र, प्रवासवर्णने आणि तवारीख. तर मित्रांनो, आता आपण मौखिक साधने बघूया. मौखिक साधने म्हणजे ज्या मुखातून किंवा तोंडातून आपण ज्या गायल्या जातो, बोलल्या जातात ज्या गोष्टी, त्यांनाच आपण मौखिक साधने असे म्हणतात. मौखिक म्हणजे मुख म्हणजे तोंड. लोकगीते, गाथा, श्लोक, अभंग, पोवाडे, म्हणी, कथा, मिथके, ह्या गोष्टी ज्या गायल्या जातात किंवा संदेश दिल्या जातात, त्यांनाच आपण मौखिक साधने असे म्हणतो. तर मित्रांनो, तुम्ही हे तुमच्या शब्दातसुद्धा खूप सुंदरपणे स्पष्ट करू शकता. तर मित्रांनो, आपण पुढे जाऊया. ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन करणे आवश्यक असते का, तुमचे मत सांगा. मित्रांनो, हे मी माझ्या मताने सांगतो की ह्या गोष्टी खूप आवश्यक आहेत, कारण की आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा या गोष्टी समजल्या पाहिजेत की आपल्या इतिहासामध्ये आपल्या माणसांनी, आपल्या लोकांनी काय पराक्रम केले आहेत, काय खूप काही गोष्टी आपल्यासाठी करून ठेवल्या आहेत, आणि त्यांचे पराक्रम ह्या गोष्टींमुळे आणि त्यांनी केलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या इतिहासातून आपल्यासमोर मांडल्या जातात. त्यामुळे इतिहासाच्या साधनांचे मूल्यमापन करणे, त्यांना जतन करणे खूप आवश्यक असते. त्यामुळे ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन करणे फारच फार आवश्यक आहे. 6. तुमचे मत लिहा. शिलालेख हा इतिहास लेखनाचा विश्वसनीय पुरावा मानला जातो. तर मित्रांनो, बरोबरच आहे. शिलालेख म्हणजे ज्यावर दगडावर कोरलेली जी माहिती असते त्याला शिलालेख म्हणतात. तर जी इतिहास लेखनाचा विश्वसनीय पुरावा का मानला जातो, तर त्या दगडांवर जे लिहिलेले आहे ते भलेही संस्कृतमध्ये किंवा त्या भाषेतील लिहिलेले असले तरी पण आपण त्या भाषा जर आपल्या भाषेमध्ये समजल्या तर त्याच्यामध्ये असलेले इतिहासातील काही संदेश किंवा इतिहासातील काही माहिती आपल्याला त्यातून समजू शकते. त्यामुळे शिलालेख हा फारच महत्त्वाचा विषय आणि फारच महत्त्वाचा पुरावा मानला जातो. आता मौखिक साधनांच्या आधारे लोकजीवनाचे विविध पैलू समजतात. का? कारण की पोवाडा, गीते किंवा काही संदेश हे मौखिक साधनातून दिले जातात. तर त्यामुळे लोकजीवनामध्ये ह्याचा खूप उपयोग आहे आणि ह्याच्यामध्ये वेगवेगळे पैलू आपले पाडले जातात. म्हणजे उदाहरणार्थ पोवाडे हे गायले जातात. आणि अजून मौखिक साधनांच्या आधारे लोकांना संदेश पोचवणे किंवा काही चूक आहे बरोबर असणे ह्या गोष्टी आपल्याला समजतात. त्यामुळे मौखिक साधनांच्या आधारे लोकजीवनाचे विविध पैलू आपल्याला समजतात. आता उपक्रम. कोणत्याही जवळच्या वस्तू संग्रहालयास भेट द्या. तुम्ही अभ्यासात असलेल्या कालखंडातील इतिहासाच्या साधनांची माहिती मिळवा व त्याची नोंद उपक्रमवहीत करा. तर मित्रांनो, हा उपक्रम तुम्हाला नक्कीच करायचा आहे. तर मित्रांनो, तुम्हाला धडा कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि मला डिस्क्रिप्शनमध्ये नक्की सांगा तुम्हाला हा धडा कसा वाटला. तर मित्रांनो, जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका आणि बाजूची बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून येणारे नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या पाठामध्ये. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.